गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. तिथे माणसं कशा दोन निघतो, पाणी तापतंय असं मस्त आहे की कसं काय वातावरण झाले. पाऊस काय बंद नाही, आता वाय थोडं वारं सुटले, सगळी कपडे बाहेर टाकल्यात वाळायला, कालची काढून. आणि आजचा अजून कपडे घ्यायच्या, चहा कसं चहा पिणं गरजेचं आहे. ओ ह्या गारठ्याचं अयो चहा मांडलाय काय होईल. काय झाले ही वांग कस काय भाजलंय पोरांना शाळेत न्यायसाठी. पोरं काल शाळेत नव्हती ना गेली, पोरांच्या डब्याचं चालले पोरकेच का भाजलंय. अका इकडे चहा उकाळतोय सगळं गरम गरम असं. आणि हा तुम्हाला दाखवायची राहिली की आणि शिमला मिरची पण केली, पण आता हे वांग आत्याने बाजारावरून आणलेलं, मग म्हणलं आता काय करायचं वांग्याचं भाजायचं ते आणले. म्हणलं मागच्या कॅमेराने तुम्हाला दाखवते आता सगळं. आणि आमच्यात वांग्याचं भरीत, कांद्याची पात ही तसलं आवडतच, टोमॅटोची चटणी ती मिळाला जेवढा आवडत ते. भेंडी 50 किलो ही अर्धा. आपल्या इथं टोमॅटोची झाड लय उघडत, मीठ सगळी ठेवली होती तशीच. आता 50 ला पण काय होत, कोंबड्यांनी ठेवलं तर छान असं भाजले. तुम्हाला चूल पिटली तर ह्याच्यावर का भाजले. काय झालंय चूल पण नीट पेटा ना, सरपणाचे प्रॉब्लेम विजूनच गेलं असत. लाल लाल दिसतंय सगळं, कारण का आबा आले निघून. तुम्ही माणसान चहा प्याया म्हणलीच नाही तर या सगळ्यांना चहा प्यायला गुड मॉर्निंग शुभ सकाळ. काय तर असू दे, आता मी चहा प्यायती, तुम्ही पण सगळेजण चहा प्या. चहाचा टायमिंग नाही, उशीर झालाय पण आबाळामुळे दिवस दिसाना. आणि कसं गार लागते व खूप लय वारण हिन सुटले म्हणून चहा प्यायचा. पाऊस तर अजून मी सांगते ती बरोबर. आणि पाऊसच आहे आत्या, आता आपल्याला पाऊस आहे कोणाला कळत. चहाही पिऊन तर बघा, अयो आमच्या आत्यांच्या भाकरी चालल्यात. आता मी आज काय चपात्या केल्या नाहीत आत्या म्हणल्या, नको चपात्या, रानात जायचंय भाजी काढायला. उद्या आहे शनिवार पण मार्केटला न्यायची या, उरकायचं नाही उरकायचं नाही म्हणून चालले. पोरं जातील शाळेत मस्तपैकी. आणि हो हे तुला ही तर एरियाची गटुडी सारी दिसत होती, थापे ह्या देवांवर सगळी संपावली काल, नकोच म्हणलं दिसाय सगळी. इथं स्वच्छ करून ठेवलं. झाल्या तर आत्याच्या पण भाकरी असू द्या, चालल्यात त्यांच्या भाकरी करू द्या. आता मी धुती कपड्यानं वाळू घालते, म्हणजे सुकत्याली सारी वाळू घालाय, जागा नाही घरात पण आता गज घर भरले. आजवाय दिली उघडी मग काय माहिती. आता काल तर लईच पार त्याने नको नकोच केलं. काढायची भाजी पण निघलं हिऱ्या घालून चिकन. पाऊस बी आला वरण आणि परत आम्हाला हिऱ्यात घालायला नसता का असता होय. आता कशाला भिजवायचे, ताप वाचला दाराचा, ताप वाचला आणि पाणी पाजारत राहणार ना परत. कसं घरात एरिया पिवळी पडली असती, कटाळा करून तरी काय करायचं. नाही काय तर पाऊस टायमाला केली तरच बरं, मका पडायची पिवळी नापून घालायची परत ना एरिया. मग ती कसं एखाद्या दानाचं तसंच आहे, लेकराचं तसंच आहे. खाजगी लहानपणीच घातली तर तेच रोप मोडत नाही. त्याला जा सारखी पुढं पळ, टोक टोक चुलीचा जा, आणणार राहिला आंघोळीचा छत्री घेऊन शाळेत जायची म्हण. आता तिचं सॉंग आणि छत्री धरून सायकल कशी आणणार आहे ज्ञानेश्वरी. मग आज शाळेला सुट्टी या, नाही शाळा तुम्हाला शाळेला सुट्टी, शाळा नाही आज. हो काहीतरी झाले शाळेचं असू द्या. तर असं मस्त वातावरण झाले, अका इकडे सारे कपडेच वाळू घातल्यात, तिकडं कपडे वाय भिजाय घातलेले धुवून टाकते. आता अन्नाला उठवून म्हणा आंघोळ कर, नको घेऊ हवा छत्री मोडं नका. आरामशीर कोंबड्या आहे कशा आरामशीर बसलेले आहेत, असं मस्त परिसर झाला आहे. झाडं एकदम हिरवीगार. आता फुलं काय झाडांना नाही ती बरं का, कमी ती फुलं, फक्त पानं एकदम हिरवीगार. फुलं येतेलीच आता, असं भरपूर पाणी मिळलं म्हणजे फुलं येतील. तर हे काही तागाराचं झाड आहे, इथं पण एक तागारात असलं फुलाचं. ह्या फुलांच्या झाडाचं नावच मला माहीत नाही अजून. इथं आहे मोगरा, असं पटांगणात बसला आहे ना, बसा बसा. असं द्या तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ, बाय सगळ्यांना.